हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित दहा प्रश्न पाहणार आहोत आणि एस एस सी व एच एस सी एक्झामिनेशन त्यानंतर एम एस सी बीमधील तंत्रज्ञ तीन पशुसवर्धनिभार भरती या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल टरलमध्ये असलेले सबस्क्राईब बटन टस करा म्हणजे विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतर व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच तुम्हाला जर पशुसंवर्धन विभागातील परिचय या पदासाठी ऑनलाईन टेस्ट सोडवायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेले एक परिचय ॲप तुम्ही डाउनलोड करा याच्यामध्ये तुम्हाला पंधरा ऑनलाईन टेस्ट सोडवता येतील त्याची मूळ किंमत दोनशे पन्नास रुपये आहे पण तुम्ही जर विठ्ठल हा आठवड वापरला तर एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळेल आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सोडवता येतील तर परिषा हॅप डाउनलोड करा आणि विठ्ठल हा आठवड वापरून एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळवा पहिला प्रश्न आहे महावीर स्लोक व हेरंब यांचे तीन वर्षानंतर सरासरी वय तेहतीस वर्षे असेल तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोन दशे तीन दशे चार होते तर सर्वात मोठ्या असलेल्या हेरंबचे वय आज किती असेल आता या ठिकाणी पहा तीन वर्षानंतरची सरासरी तेहतीस दिली मग तीन वर्षानंतरचं वय तसं टाळणार तर तेहतीस ती डुणिले तीन करावं लागेल मग तेहतीस ती डुणिले तीन केलं तर तीन क्रीट नऊ आणि तीन क्रीट नऊ म्हणजे तीन वर्षानंतरचं वय नव्याण्णव वर्षे असेल तिघांचं तिघांच्या तीन वर्षानंतरच्या वयाची बेरीज नव्याण्णव आली मागच्या वयाची बेरीज एक जण तीन वर्षांनी लहान होणार दुसरा तीन वर्षांनी लहान होणार तिसरा पण तीन वर्षांनी लहान होणार मग तीन आधी तीन आधी तीन म्हणजे नऊ वर्षांनी ते लहा बेरीज कमी होणार आहे मग नव्याण्णव वजा नऊ जर आपण केलं तर ते येणार आहे नव्वद जी न, ही जी नव्वद आहे ना ही आजच्या वयाची बेरीज झाली पण आपल्याला तीन वर्षांपूर्वीचं गुणोत्तर दिलेलं आहे मग अजून तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज टाळायची झाली तर परत नऊ मायनस ठरावं लागतील कारण तीन वर्षांपूर्वी पहिला तीन वर्षांनी लहान असेल दुसरासुद्धा तीन वर्षांनी लहान आणि तिसरासुद्धा तीन वर्षांनी लहान मग नव्वदमधून परत एकदा नऊ गेले तर नव्वद वजा नऊ बरोबर एक्क्याऐंशी म्हणजे तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज एक्क्याऐंशी होती मग समजा तीन वर्षापूर्वी महावीरचं वय दोन एक होतं स्लोटचं चा वय तीन एट्स होतं आणि हेरमचं वय चार एट्स होतं आणि या तिढांच्या वयाची बेरीज ही एक्क्याऐंशी होती मग दोन तीन पाच पाचन चार नऊ म्हणजे नऊ एट्स बरोबर एक्क्याऐंशी मग एट्स बरोबर एक्क्याऐंशी भागिले नऊ ते येणार आहे नऊ मग आता आपल्याला हेरमचं आजचं वय विचारलं आहे मग तीन वर्षापूर्वी हेरमचं वय नऊ एट्स म्हणजेच नऊ गुणिले चार बरोबर छत्तीस हे तीन वर्षांपूर्वीचं वय छत्तीस आहे तर आजचं वय छेत्तीस अधिक तीन बरोबर एकोणचाळीस वर्षे हे आजचं वय आहे किती नंबरचं ऑप्शन आहे दोन नंबरचं उत्तर आहे एकोणचाळीस वर्षे सकाळी सात वाजल्यापासून अठरा वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट व तास टाटा किती वेळा टाटकून होईल आता एका तासामध्ये तास टाटा व मिनी टाटा यांच्यामध्ये दोन वेळा टाटकोण होतो मग सात वाजल्यापासून अठरा वाजेपर्यंत किती तास होतात ते काढूयात आपण आठ नऊ दहा आणि अठरा चार तास होतात मग एका तासामध्ये दोन वेळा टाटकोन होतो तर चार तासांमध्ये चार दोन्ही आठ वेळा परंतु याचं उत्तर आठ नाही कारण याच्यामध्ये अपवाद असा आहे की मध्ये नऊची वेळ किंवा तीनची वेळ आली तर ती वजा करायची असते मग सात वाजल्यापासून अठरा वाजेपर्यंत मध्ये एक नऊची वेळ येते मग ती नऊची वेळ वजा करायची मग आठ वजा एक केलं तर ते याचं उत्तर आलं आहे सात दोन नंबरचं उत्तर आहे सात वेळा ट्राक्रॉन होईल आणि नियमच माहिती असू द्या की तास टाटा मिनिट मिनी टाटा यांच्यामध्ये ट्राक्रॉन किंवा नव्वद अंशाचा ट्रोन एका तासामध्ये दोन वेळा होतो बारा तासांमध्ये अठरा वेळा होतो आणि चोवीस तासांमध्ये सॉरी माझी मिस्टेक झाली एका तासामध्ये दोन वेळा बारा तासांमध्ये बावीस वेळा आणि चोवीस तासांमध्ये चव्वेचाळीस वेळा होतो तर बारा तासांमध्ये बावीस वेळा आणि चोवीस तासांमध्ये चव्वेचाळीस वेळा होतो आणि नऊची व तीनची वेळ वजा करायची असते मग सात आणि अठरामध्ये एकदा नऊ वाजलेत मग ती वेळ वजा केली तर आठमधून येतेला राहिल्या सात वेळा टाकून होणार आहे मनोऱ्यावरील एका लंबटाचे ढड्याळ प्रत्येक तासाला जितके वाजले तितके टोले तसेच प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोला देते तर दुपारी दोन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ढड्याळ एकूण किती टोले देईल आता दुपारी दोन ते रात्री दहा आणि जितके वाजले असेल तितके टोले म्हणजे दोन वाजता दोन टोले तीन वाजता तीन चार वाजता चार टोले पाच वाजता पाच टोले सहा वाजता सहा टोले सात वाजता सात टोले आठ वाजता आठ नऊ वाजता नऊ टोले आणि दहा वाजता दहा टोले तर हे एकूण झालेले आहेत पहा तीन दोन पाच पाचन चार नऊ नऊ पाच चौदा चौदा आणि सहा वीस वीस आणि सात सत्तावीस सत्तावीस आणि आठ पस्तीस पस्तीस आणि नऊ चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि दहा चौपन्न आता प्रत्येक अर्धा तासाला एकमध्ये पहा अडीच वाजता एक पडेल साडेतीन वाजता साडेचार वाजता साडेपाच वाजता साडेसहा वाजता साडेसात त्यानंतर साडेआठ आणि नऊ हे झालेत आठ मग चोवीस आधीत आठ याची जर आपण बेरीज केली तर आठ चार बाराशे दोन हातचा एक पाचने सहा म्हणजे बासष्ट टोले होतील तीन नंबरचे त्याचं उत्तर आहे बासष्ट तर्क व अनुमानवरचा एक प्रश्न आहे विधान दिलेलं आहे पहिलं सर्व गाड्या विमाने आहेत मग सर्व म्हटलं की आपल्याला ही अशी आठ काढावं लागते या ठिकाणी हे जे मधलं वर्तुळ आहे ते गाड्यांचं आहे आणि जे मोठं वर्तुळ आहे ते विमानांचं आहे पुढे काय म्हणलंय काही विमाने सायकल आहेत काही म्हणले की अशी आकृती टाळायची असते काही विमाने सायकल आहेत म्हणजे हे जे वर्तुळ आहे हे सायकलचं झालं आता याच्या सहाय्यानं आपल्याला अनुमान काय दिलेत ते आपण पाहूयात पहिलं अनुमान आहे काही सायकल गाड्या आहेत आता सायकल आणि हे जे गाड्यांचं मधलं वर्तुळ आहे आणि हे सायकलचं वर्तुळ आहे मेट्रांना छेदत नाहीयेत म्हणजे हे विधान सुचीचं आहे काही सायकल विमाने आहेत आता काही सायकल विमाने आहेत हा जो भाग आहे हे टाही सायकल विमाने आहेत किंवा काही विमाने सायटल आहेत म्हणजे ब बरोबर आहे मग पहिलं जे ऑप्शन आहे फक्त अ अचूट हे चूट आहे दुसरं ऑप्शन आहे फक्त ब अचूट बरोबर आहे कारण ब जे विधान आहे ते बरोबर आहे म्हणून याचं उत्तर आहे दोन नंबर फक्त ब अचूट म्हणजे ब ब हे जे अनुमान आहे ते बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता तोही तर्कव अनुमानचाच आहे विधान पहिला असा आहे आठ गावातील सर्व लोट साक्षर आहेत सर्व म्हटले की एकामध्ये एक वर्तुळ आलेले आहेत आता या ठिकाणी जे मधलं वर्तुळ आहे ते लोटांचं आहे आणि जे बाहेरचं वर्तुळ आहे ते साक्षरांचं आहे पुढे काय म्हटलेलं आहे आपल्याला आठ आप गावातील काही लोट सुशिक्षित आहेत तर काही लोट त्यामुळे हे असं वर्तुळ घ्यावं लागेल ते लोटांना अटॅच झालं पाहिजे वर्तुळ आणि रामराव तीन नंबरचे रामराव आठडावमध्ये राहतात आता त्याचं वर्तुळ नाही टाळलं तरी आपण माहिती टाळू शकतो म्हणजे आता पहिलं अनुमान आहे रामराव सातशेर आहेत आता या ठिकाणी आठडावातील सर्व लोकं सातशेर आहेत आणि रामराव आठडावमध्ये राहतात म्हणजेच रामराव सातशेर आहेत अविधान बरोबर आहे रामराव सुशिक्षित आहेत हे विधान आपण निश्चितपणे बरोबर आहेच असं सांगू नाही शकत कारण रामराव सुशिक्षित सुशिक्षितच आहेत कारण काही लोटच सुशिक्षित आहेत मग रामराव त्या लोटांमध्ये येतात की नाही हे आपण निश्चितपणे सांगू नाही शकत म्हणून फक्त अविधान बरोबर आहे पहिला ऑप्शन पहा फक्त अ अचूट म्हणजेच फक्त अ बरोबर तर एक नंबरचंच त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पंचवीस अठ्ठावीस चौतीस त्रेचाळीस पंचावन्न प्रश्नचिन्ह तर पंचवीस आणि अठ्ठावीसमध्ये तीनचा फरक आहे अठ्ठावीस आणि चौतीसमध्ये सहाचा फरक आहे चौतीस आणि त्रेचाळीसमध्ये या ठिकाणी चौतीस आणि त्रेचाळीसमध्ये नऊचा फरक आहे त्रेचाळीस आणि बाव पंचावन्नमध्ये बाराचा फरक आहे म्हणजे फरक तीनने वाढत चालले पाहिजे तर तीन आधी तीन सहा सहा आधी तीन नऊ नऊ आधी तीन बारा मग बारा आधी, आधी तीन प पंधरा होईल मग पंचावन्न आधी पंधरा यांची जर आपण बेरीज केली तर ती येणार आहे सत्तर म्हणजे दोन नंबरचं त्याचं उत्तर आहे सत्तर म्हणजे फरक तीन सहा नऊ बारा पंधरा असा आहे आणि फरक हा तीन तीनने वाढत चाललेला आहे मग पंचावन्न अधिक पंधरा बरोबर सत्तर हे उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता त्यानंतरचा प्रश्न आहे सहा अठरा बहात्तर प्रश्नचिन्ह दोन हजार एकशे साठ या ठिकाणी सहा आणि अठराचा संबंध आहे सहा दुणिले तीन बरोबर अठरा अठरा आणि बहात्तरचा संबंध आहे अठरा दुनिले चार बरोबर बहात्तर मग पुढे बहात्तर गुणिले पाच आपल्याला ठरवला लागेल ते येणार आहे पाच दोन्ही दहाशे शून्य हातचाला एक सातापाचा पस्तीस आणि एक छत्तीस तीनशे साठ चार नंबरचं चा ऑप्शन आहे आणि मग पुढे तीनशे साठ गुणिले सहा टरवला लागेल सहा शून्य शून्य सहा सात छत्तीसला सहा हातशेले तीन साईट अठरा आणि एक अठरा आणि तीन एकवीस दोन हजार एकशे साठ येते म्हणजेच प्रश्नचिन्ह जागी तीनशे साठ हा आणलं पाहिजे सहा रुणिले तीन बरोबर अठरा अठरा रुणिले चार बरोबर बहात्तर बहात्तर जुणिले पाच बरोबर तीनशे साठ आणि तीनशे साठ जुनिले सहा बरोबर दोन हजार एकशे साठ तर तीनशे साठ त्याचं तीन उत्तर आहे इसवी सन दोन हजार सोळा या वर्षाची सुरुवात शुक्रवारने झाली असेल तर त्या वर्षात कोणता वार त्रेपन्न वेळा आला होता तर या ठिकाणी दोन हजार सोळा हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्ष कसं ठरवायचं तर ज्या वर्षाला चारने निशेष भात जातो ते लीप वर्ष असतं मग दोन हजार सोळाला चारने निशेष भाग जातो म्हणून दोन हजार सोळा हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये एक जानेवारी व दोन जानेवारी या दोन दिवशी आलेले दोन दिवस त्या संपूर्ण वर्षामध्ये त्रेपन्न वेळा येतात आणि इतर दिवस बावन्न वेळा येतात मग दोन हजार सोळा वर्षाची सुरुवात शुक्रवारी झाली याचाच अर्थ एक जानेवारी दोन हजार सोळा या दिवशी शुक्रवार होता आणि दोन जानेवारी दोन हजार सोळा या दिवशी शनिवार मग शुक्रवार आणि शनिवार हे दोनच वार दोन हजार सोळामध्ये त्रेपन्न वेळा आले होते मग पर्यायमध्ये शनिवार दिलेला आहे शुक्रवार दिलेला नाही म्हणून तीन नंबरचं त्याचं उत्तर आहे शनिवार त्यानंतरचा प्रश्न आहे सूर्यास्तावेळी गाडीतून जात असताना अनुष अनुष्टाच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती तर गाडी कोणत्या दिशेत प्रवास करत होती आता सूर्यास्ताच्या वेळेला सूर्य हा पश्चिम दिशेला असतो आणि सूर्याची किरणं डाव्या खिडकीतून येत होती म्हणजेच तिच्या डाव्या हाताला है पश्चिम दिशा होती मग जेव्हा उत्तरेला चेहरा असतो तेव्हाच डाव्या हाताला पश्चिम दिशा असते म्हणजेच गाडी उत्तर दिशेला जात होती म्हणून तिचं चेहरा उत्तरेला होता आणि डाव्या हाताला पश्चिम दिशा होती आणि म्हणजे उत्तरेला चेहरा असताना डाव्या हाताला पश्चिम दिशा असते म्हणून याचं उत्तर, की उत्तर आहे उत्तर ही गाडी उत्तर दिशेस प्रवास करत आहे या व्हिडिओमधला शेवटचा व दहावा प्रश्न एका परीक्षेत विनयला आणिकेतच्या दुप्पट गुण मिळाले समजा आता विनयला अनिकेटच्या दुप्पट समजा अनिकेतला दहा गुण मिळाले म्हणून विनयला वीस ड्रून होतील कारण विनयला अनिकेतपेक्षा दुप्पट गुण मिळाले पारसला संजयच्या निम्मे ड्रून मिळाले संजयला विनयच्या निम्मे दून मिळाले विनयला किती आहेत वीस मग संजयला विनयच्या निम्मे म्हणजे संजयला गुण किती होणार आहेत दहा पारसला संजयच्या निम्मेडून संजयला जर दहा असतील तर पारसला किती मिळणार आहेत पाच डून मिळाले तर पारसला किती कितीपट गुण मिळाले आता पारसला पाच डून आहेत आणि अनिकेतला दहा गुण आहेत या ठिकाणी मी दिलेलं आहे अनिकेतचे दहा मग पाच हे दहाची निमपट आहे म्हणजेच पारसला अनिकेतच्या निमपट गुण मिळालेले आहे चार नंबरचे याचं उत्तर आहे निमपट तर या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील दहा प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच